विटात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. राज्यकर्त्यांचं आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी शंकर मोहिते, विकास जाधव, जगन्नाथ पाटील यांच्यासह आंदोलकांनी अचानक मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या चौथ्या मजल्यावर धाव घेत तेथून उड्या मारण्याचा इशारा दिला. त्यानंतर पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याशी संपर्क झाल्यानंतर संतप्त आंदोलक इमारतीवरून खाली उतरले. मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मनोज रंगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी खानापूर तालुक्यातील विविध गावातून आंदोलन सुरू केले. कॅन्डल मार्च, धरणे आंदोलन, उपोषण अशा आंदोलकांनी तालुका ढवळून निघालाय. अशातच विटात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. आज सोमवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोठ्या प्रमाणात मराठा बांधव आंदोलनस्थळी जमा झाले. यावेळी मराठा आरक्षण आणि मनोज रंगे पाटील यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या. त्यानंतर आंदोलकांनी अचानक प्रशासकीय इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील छतावर धाव घेतली. यावेळी शंकर मोहिते यांनी प्रशासकीय इमारतीवरून उडी मारण्याचा इशारा दिला. यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तातडीने तहसीलदार उदयसिंह गायकवाड, प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांनी प्रशासकीय इमारतीवर जाऊन आंदोलकांची भेट घेतली. पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याशी बोलणं झाल्यानंतर छतावरील आंदोलक पुन्हा खाली आले आणि धरणे आंदोलन सुरू झालं. एकूणच विटात अचानक झालेल्या आंदोलनाने काही काळ प्रशासन आणि नागरिक देखील तणावात होते.